शहरात अंतर्गत करोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टेस्टिंग वाढवण्यासाठी आज आम्ही रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकमध्ये जो मोठा मोठा शहरातून येते सर्वांचा आम्ही टेस्टिंग करण्यासाठी टीम आजपासून सुरुवात केलेले आणि या ठिकाणी म्हणजे त्या प्रवाशांकडून आम्ही तीन गोष्टी बघतो. एक, त्यांच्या ऑलरेडी वॅक्सिनेशन झालेले सर्टिफिकेट आहे का, आणि दुसरं त्यांच्या अँटीबॉडी टेस्टच्या एक महिन्याच्या अगोदरचे अँटीबॉडीच्या टेस्ट असेल तर तसं सर्टिफिकेट आहे का, आणि तिसरं नसेल तर 72 तासाच्या अगोदरच्या काही टेस्टिंगचं सर्टिफिकेट आहे का, RT-PCR असू दे, RT-PCR असू दे, ICMR-चा नंबर सहित सर्टिफिकेट आहे का नाही, तर तीन गोष्टी असेल तर त्या प्रवाशांना जाण्यासाठी आम्ही सोडतो. बाकी प्रवाशांना आम्ही कंपल्सरी टेस्ट करूनच सोडायचं असा नियोजन बसस्थानकमध्ये ठेवलेले. तसं बस डिपो मॅनेजरच्या सोबत पण चर्चा झालेले आणि पोलिसांच्या सोबत पण चर्चा झालेले. इकडे आमच्या 4-5 टीम असतील, जसं गर्दी वाढतील तसं त्याप्रमाणे त्यांना टेस्ट करून सोडायचं आम्ही करायचं.